राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या घेऊन राज्य परिवहन निवृत्ती कर्मचारी संघटनेतर्फे आज सोमवारी राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची 4 वर्षांपासून प्रलंबित पेन्शन त्वरित सुरू करण्यात यावी, सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना आजीवन मोफत प्रवास पास देण्यात यावा यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. हा राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटना म्हणजे कसं, जे सेवानिवृत्त झाले लोक त्यांचे पैसे पण एसटीतून वेळेवर मिळत नाही आणि त्यांचा निवृत्ती झाल्यानंतर पगार पण त्यांचा राहत नाही. त्यांच्या पैशा चक्रा मारू मारू ते सुद्धा लोक परेशान होऊन जाते. वय 60 वर्षे होऊन जाते, त्यांना येणं जाणंसुद्धा त्रास होते, पैसे लागते, तिकीट जाते, ते सुद्धा त्यांना अवघड होते. तर आमचं एकच म्हणणं आहे का, ज्या परिवहन हे लोक आहे त्यांनी त्यांचे पैसे जे आहे तर निवृत्ती झाल्याबरोबर वेळेवर पैसे मिळाले पाहिजे आणि त्यांचा पेन्शनचा जो प्रॉब्लेम आहे तर यांनीच सॉल्व करायला पाहिजे. त्यांना हेल्पाटे खाता पेन्शनसाठी सुद्धा 2-4 वर्ष लागते. ते जगल कसे, एवढे 35-35, 40-40 वर्ष नोकरी करू. ह्या कर्मचाऱ्यांची अशी व्यवस्था आहे तर आमची तेच मागणी आहे का, आमचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजे. कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त, त्यांचे सुट्ट्याचे, मेडिकल बिलचे आणि दुसरं राहिलं पेन्शन पण नाही. हे तर पैसे मिळणारच नाही पण पेन्शन पण लवकर मिळत नाही. पेन्शन ते नाही, 2000-2500 पेन्शन आहे आणि 2500 पेन्शनमध्ये आज पेन्शन शुगर बीपीच्या गोळ्या होत नाही तर जगणं होते का. ते आमच्या सरकारला एकच म्हणणं आहे का, आमचे कमीत कमी जे आमच्या जगण्यापुरते जर पैसे मिळाले तर त्याचं समाधान होऊन. आज पेन्शन मागता अर्धे लोक तर वर गेले, बाकी जे खाली लोक आहे त्यांना तर जगणं अवघड होऊन गेलं ना. तर त्या लोकांसाठी पेन्शन पण वाढलं पाहिजे आणि पेन्शन मिळून ते सुद्धा मिळालं पाहिजे. त्यासाठी आमचा एसटी प्रशासनासुद्धा मागणी आहे आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनासुद्धा म्हणजे कर्मचाऱ्यांचा जो समस्या आहे केंद्रालासुद्धा मागणी आहे. आम्हाला आमच्या जगण्यापुरते पैसे द्यावं. आम्ही किती द्यावं असं मागणार नाही पण सरकारला माझं एवढी महागाई वाढली, सिलेंडर 1200-1500 झालं. एक सिलेंडर घेतलं तर आमचे सिलेंडरमध्ये पैसे गेले तर बाकी जगणं मुश्किल होऊन गेलं. तर आमचा विचार करून आमचे